रोज शिवीगाळ करून छळ करणाऱ्या आकाश राजू उफाड वय 25 राहणार पडेगाव याने गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत वडिलांना मारहाण केली। रोजच्या या त्रासाला कंटाळून संतप्त वडील राजू शेनफड उफाड वय 52 याने मुलगा झोपताच फावड्याने डोके फोडून त्याची हत्या केली। या संदर्भात घरमालकाने पोलिसांना कळवले। त्यानंतर ठाण्यात 10 तास नामा निराळे राहणाऱ्या बापाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली। मजुरी काम करणारा राजू, पत्नी सविता, मृत मुलगा आकाश हे पडेगाव येथे राहत होते, तर मोठा मुलगा सागर हा पद्मपुऱ्यात राहतो। सागर लालबागच्या दर्शनासाठी मुंबईला आला होता, तर पत्नी लक्ष्मी सणासाठी पुण्याला मुलीकडे गेली होती, त्यामुळे आकाश व राजू हे दोघेच घरी होते। 21 सप्टेंबरला आकाश घरी आल्यानंतर त्यांनी सोबत जेवण केले, मात्र रोजच्याप्रमाणे पुन्हा त्याने वडिलासोबत वाद घातला। रोज पत्नी असल्याने वाद मिटत होता, पण गुरुवारी वाद वाढतच गेला। आकाशने शिवीगाळ करत वडिलांना बेदम मारहाण केली व झोपी गेला। मुलाच्या या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या संतप्त वडिलाने गाढ झोपलेल्या मुलाच्या डोक्यात फावड्याने अक्षरशः डोकं फोडून टाकले आणि त्याची जागीच हत्या केली। या घटनेनंतर राजूने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली। मुलाची अज्ञाताकडून हत्या केल्याचे घरमालकाला सांगितले होते। छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने, सहाय्यक निरीक्षक पांडुरंग बागिले, उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी घटनास्थळी धाव घेतली। आकाशच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता।